B and condition are by conditional B or Q. So convert it into all forms. So given form is not in the fully parenthesized infix form. Clear? It is in the infix form, but not in the fully parenthesized infix form. So first statement is convert it into fully parenthesized infix form by, you know, depending on the operator precedence. So which one is the highest precedence? Evaluate that first. Negation R. So make the bracket. Negation R. Second one is the AND operator having highest precedence. So evaluate this second. Third, P or Q. Evaluate that. Fourth operation, that is biconditional between that. This is fourth. So given infix form, you have to convert into fully parenthesized infix notation depending on the precedence of the operand. What is the question? Convert it into infix, fully parenthesized infix, prefix and postfix form. So it is in now fully parenthesized infix form. So how to convert it into postfix now? So it is easy one. If it is already in fully parenthesized infix form, so it is easy one to convert it into postfix. So how to convert? Just evaluate outer parenthesis first. Whatever may be the outer parenthesis, inner parenthesis, solve that first. So what is the result of that? R postfix. The subgraph match one of the postfix or suffix. So remove the parenthesis. Log as I remove the parenthesis. The parenthesis are still. ते काढायचे कारण आपल्याला प्रीफिक्स पोस्टफिक्स मध्ये पॅरेंथेसिस नसतात. गिवन फॉर्मचे पॅरेंथेसिस रिमूव्ह करायचे आणि प्लेस द ऑपरेंड नेक्स्ट टू द पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिस जे असते त्याच्या नेक्स्ट ला ते प्लेस करायचे. म्हणजे काय, पॅरेंथेसिस काढून टाका, ऑपरेंड कुठे जाणार पोस्टफिक्स मध्ये. अच्छा, ओके. नेक्स्ट पॅरेंथेसिस कुठला आहे? इनर. सॉल्व करायचं. सेकंड गॅप रिमूव्ह करायचं. पी किती असतो करायचा? ऑपरेंड मात्र काय, ऑपरेटर मात्र काय करायचा? पोस्टफिक्स मध्ये नंतर पॅरेंथेसिस काढून पॅरेंथेसिसच्या जागी नंतर लास्ट पॅरेंथेसिसच्या जागी. नेक्स्ट, आता इनर कुठला आहे? पी ऑर क्यू. पी क्यू पोझिशन सेम ऑर रिमूव्ह द पॅरेंथेसिस. पी क्यू सेम पोझिशनला, फक्त ऑपरेटर कुठे येणार? लास्ट. पॅरेंथेसिस इथं काढून टाकलं त्याच्यानंतर. नेक्स्ट लास्ट ऑपरेटर कुठला आहे? कंडिशनल. बाय कंडिशनल. बाय कंडिशनल कुठं? हे शेवटचे ऑपरेटर पॅरेंथेसिस काढून टाकायचं. शेवटचा पॅरेंथेसिस कुठला आहे? हा, ह्या पॅरेंथेसिसच्या इथे कुठला टाकायचा? दिस इज युअर पोस्टफिक्स. क्लिअर? इट इज इझी. इफ युअर फॉर्म इज गिवन इन इनफिक्स फॉर्म अँड यू हॅव टू कन्वर्ट इन टू पोस्टफिक्स अँड प्रीफिक्स, इट इज इझी वन. Okay, but that infix form is fully parenthesized infix form. Okay, next, just prefix. What is the prefix form? Reverse. Same logic. Negation R. हे पहिलं सॉल्व करायला पाहिजे. ऑपरेटर कुठे टाकायचा? पहिल्या पॅरेंथेसिस नंतर. आणि पॅरेंथेसिस रिमूव्ह करायची, म्हणजे ऍड इट. क्लिअर? सेकंड, पॅरेंथेसिस रिमूव्ह करायचे आणि ऑपरेटर आधी पी तिथं अँड. थर्ड, पी आणि क्यू. पी क्यू ची पोझिशन सेम, मात्र ऑपरेटर जो ऑर आहे तो खाली पहिल्या पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिस काढून झाल्यानंतर पहिल्या पॅरेंथेसिस. नेक्स्ट बाय कंडिशनल, हा ह्या दोघांच्या मध्ये. हे पॅरेंथेसिस काढायचे लास्टचे आणि ऑपरेटर कुठे ना? सो इट इज इन द प्रीफिक्स. क्लिअर? सो देर इज क्वेश्चन ऑन दिस फॉर्म. In your duty one. Clear? Next point is the